आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये दादरच्या फूल मार्केटमध्ये लगभग पाहायला मिळते आहे। मी सध्या आहे दादरच्या मुख्य फूल मार्केटमध्ये। आपण पाहिलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून ज्या ठिकाणावरून ही फुले येतात त्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। अगदी ढग फुटीची सदृश जी आहे ती स्थिती निर्माण झालेली होती, यामुळे कुठेतरी मार्केटमध्ये जी फुलांची आवक आहे दरवर्षीपेक्षा ती अतिशय कमी दिसते आहे। सध्याचे दर बघितले तर या दरांमध्ये फारसा जी आहे तो बदल आपल्याला झालेला दिसत नाहीये। मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जे ग्राहक आहेत मात्र आवक त्या मानाने जी आहे ती कमी झालेली दिसते आहे। गोंड्याचा दर बघितला तर आपण गोंडा साधारणतः 50 ते 80 दरम्यान आहे। अष्टर या 80 रुपये किलोच्या दरम्यान आहे। शेवंती जी आहे ती 60 ते 120 पर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे। गुलछडीचा दर हा साधारणतः 240 रुपये आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वेण्या ज्या आहेत त्या साधारणतः वेण्यांचा दर आपण पाहिला तर साधारणतः 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर काही फूल व्यापारी आहेत, त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। खरं तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, मोठ्या अपेक्षा आहे व्यापाऱ्यांना फूल मार्केटमध्ये की आज त्यांना काहीतरी भाव मिळेल। कशी स्थिती आहे मार्केटची सध्या? पाहता वातावरणाचा परिणाम फूल मार्केटवरती सर्वात मोठा झालेला आहे। प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्या पावसाचा परिणाम पाहता ही फुलं जी आहेत ती एकदम छान स्वरूपामध्ये यायला पाहिजे होती। सुखी फुलं जर असतील त्याला चांगल्यापैकी दर मिळतो, पण या भिजक्या फुलांमुळे पूर्णपणे मार्केट डाऊन झालेलं आहे। आणि दरवर्षीच्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव पाहता ह्या वर्षी चांगल्या प्रकारे मार्केटला गर्दी झालेली आहे आणि फुल मार्केटला चांगला उठाव आहे। त्या पद्धतीमध्ये सध्या गोंड्याचे दर 60 रुपये 80 रुपये किलो झालेले आहेत। आणि हाच दर जर माल सुक्या आणि स्वच्छ माल आले असते तर या मालाला 100 ते 120 रुपये दर मिळाला असता। शेवंत्या सुक्या शेवंतीला दर हा दरवर्षीच्या प्रमाणामध्ये भिजक्या मालामुळे दर कमी मिळालेला आहे। जर हा माल सुका आणि सुका आला असता तर याला आज मार्केटमध्ये 150 रुपये 200 रुपये दर मिळाला असता, पण भिजक्या मालामुळे गिरायकांना हा माल नेऊन साठवून करून हार विकणं शक्य होत नाही। त्याचप्रकारे गुलाबाची जी फुलं आहेत त्या गुलाबाच्या फुलांना देखील पावसाचा जोरदार झटका बसला, त्यामुळे फुलांना पूर्णपणे स्पॉट आलेले आहेत, त्यामुळे गुलाबाचे दर देखील डाऊन झालेले आहेत। पण करोनाचा प्रादुर्भाव पाहता या वर्षी फुलांना चांगल्या प्रकारे मागणी आलेली आहे हे दिसून येतं मार्केटमध्ये। एकूण मागणी आहे मात्र मार्केटमध्ये फुलं त्या पद्धतीने येत नाही आहेत। साधारणतः किती गाड्या दरवर्षी या काळामध्ये येतात नवरात्रीच्या काळात, आणि यंदा पावसाचा फटका गाड्यांवर किती दिसतोय? दरवर्षीच्या प्रमाणामध्ये गाड्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण शेतकऱ्यांचा जो माल तयार झालेला आहे नवरात्रीसाठी आणि दिवाळीसाठी ज्या लागवडी झाल्या त्या लागवडी पूर्णपणे पावसामुळे खराब झालेल्या आहेत। एकूण याचा परिणाम दरांवर दिसतोय? दरांवरती परिणाम झालेला नाहीये, कारण मार्केटला जर चांगले सुके माल आले असते दर निश्चितच चांगल्या पद्धतीत वाढले असते, पण भिजक्या माल आल्यामुळं व्यापाऱ्यांना तो माल साठवून ठेवणं शक्य नाही किंवा गिरायकांना तो माल घेऊन साठवून करणे हार विकणं शक्य नाही, त्यामुळे दर जे अपेक्षित वाढायला पाहिजे होते ते वाढले नाही, पण गिरायकाची मागणी मालाला चांगल्या प्रकारे ग्राहकांची मागणी आहे। गेल्या 2 वर्ष कोरोनाचा काळ या व्यापाऱ्यांनी पाहिलेला आहे, त्यानंतरची येणारा गणेशोत्सव नवरात्री उत्सव आता काय अपेक्षा आहेत? नवरात्री आणि गणेशोत्सव तर झालाच, आता नवरात्री आणि दिवाळी तोंडावर आहे, अपेक्षा काय आहे व्यापाऱ्यांना काय वाटतंय? दरवर्षीच्या प्रमाणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव जर सोडला तर सध्या गुलाबाच्या सर्व फुलांना चांगल्या प्रकारे मागणी आहे। आणि याचा फटका आम्हाला जर प्लॅस्टिकची फुलं आलेली आहेत त्या फुलांचा फटका आम्हाला पूर्णपणे बसलेला आहे, कारण प्लॅस्टिकमध्ये सर्व प्रकारची फुलं आता सध्या हे गोंडे झाले शेवंती झाले सर्व प्रकारची फुलं आम्हाला चांगल्या प्रकारे मार्केटला आलेली आहेत, त्याचा फटका फुल मार्केटला निश्चितच बसलेला आहे। खरं तर हा फटका जो आहे प्लास्टिकचा तो नुसताच व्यापाऱ्यांना बसणार नाही तर तो थेट शेतकऱ्यांना देखील बसताना दिसतो आहे। पाऊस झालेला आहे मोठ्या प्रमाणात, पावसामुळे जे आहे ते फूल शेती जी आहे तिचा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे। माल जो मार्केटमध्ये आहे तो भिजलेल्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे एकीकडे ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्या पद्धतीने ज्या पद्धतीने फुलं हवी होती त्या पद्धतीची फुलं मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नसल्यामुळे कुठेतरी व्यापारी देखील जे आहेत ते नाराज आहेत। मात्र आवक जी वाढली तर नक्कीच याचा फायदा होईल। एकीकडे प्लास्टिकच्या फुलांचा वाढता प्रभाव, झालेला पाऊस, या सगळ्यांचा परिणाम यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन अनिल पवारसह प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।